मी प्राध्यापक प्रशांत दिंगळे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर स्वागत करत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे त्रिरत्न इंग्लिश क्लासेस। आतापर्यंत आपण 5-6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। सगळे व्हिडिओ पहिल्या टॉपिकपासून पहा म्हणजे ग्रामर चांगल्या प्रकारे समजेल। अपेक्षा आहे ज्यांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना ग्रामर चांगले समजले असेल आणि ग्रामर सोपेही झाले असेल असेही वाटत असेल। आता आपली शिकवण्याची पद्धतच सोप्याकडून कठीणाकडे आहे। पहिले आपण सोपे टॉपिक घेतले, आता याच्यानंतर थोडे टॉपिक कठीण व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे तेही सगळेच टॉपिक रिवाइज करा म्हणजे इथून तुम्हाला समजायला सोपं जाईल। आजचा जो टॉपिक आहे तो आहे ॲज सून ॲज। आजचा जो टॉपिक आहे तो आहे ॲज सून ॲज। ॲज सून ॲज, नो सूनर आणि हार्डली वेन हे टॉपिक जवळपास सारखेच असतात। आता परीक्षेत जे सेंटेन्स दिलेलं असतं ते अशा प्रकारे असतं, राकेश हॅड एंटर्ड द हाऊस, ही ॲट वन सॉ इट वॉज ब्रोकन। परीक्षेत जे वाक्य दिलेलं असतं ते दोन याच्यात असतं, फुलस्टॉप नंतर एक वाक्य असतं, कदाचित वाक्य अँडनी सुद्धा जोडलेले असतात। तर जेव्हा मी परीक्षेत वाक्य दिलेलं असतं ते पूर्ण वाक्य वाचून घ्यायचं। हे वाक्य पहा, राकेश हॅड एंटर्ड द हाऊस, राकेशनं घरात प्रवेश केला, फुल स्टॉप, ही ॲट वन सॉ इट वॉज ब्रोकन। त्याच्या लगेच लक्षात आलं की घर फोडलेलं आहे। असं जर वाक्य आलं तर सगळ्यात पहिले हे वाक्य वाचल्यानंतर चांगलं समजून घ्या आणि त्यातली कुठली क्रिया पहिली झाली ती पहा। जे काही सेंटेन्स दिलेलं असतं त्याच्यात नेहमी दोन ॲक्शन असतात, त्यातली एक ॲक्शन पहिली झालेली असते आणि दुसरी ॲक्शन नंतर। या ॲसोन्याचा अर्थ तेच होतो, एक क्रिया पूर्ण होत नाही तेच दुसऱ्या क्रियेला सुरुवात होणे। आता याच्यातलं जे आहे याच्यात आपल्या लक्षात येतं, राकेशनं पहिले घरात प्रवेश केला, त्यानंतर त्याला दिसलं की घर फोडलेलं आहे। आता हे वाक्य कसं करायचं, तर वाक्याचं जेव्हा भी उत्तर लिहायचं असेल त्यावेळेस उत्तराची सुरुवात नेहमीच करायची ॲज सून ॲज। कधी कधी परीक्षेत प्रश्नाच्या सुरुवातीला ॲज असतं तर ॲज सारखा शब्द काढायचा, कधी कधी सुरुवातीला व्हॅन असतं तर व्हॅन सारखा शब्द काढायचा। उत्तराची सुरुवात नेहमीच करायची ॲज सून ॲज। ॲज सून ॲज राकेश हॅड एंटर्ड द हाऊस, फुलस्टॉपच्या ठिकाणी द्यायचं कॉमा, फुलस्टॉपच्या ठिकाणी कॉमा, सेंटेन्समध्ये अँड असतं तर अँडच्या ठिकाणी कॉमा, त्यानंतर ही, ॲट वन सारखा शब्द काढून टाकायचा। नुसतं ॲट वन्सच नाही काढायचा, ॲज सुरुवातीला आलेलं, व्हॅन, अँडनं जर सेंटेन्स जोडलं असेल तर अँड, दॅन, दॅन, ॲट वन, सडनली, इन्स्टंटली, इमिजिएटली, ॲट द सेम टाईम, क्विकली, हे सगळे शब्द दिलेल्या वाक्यातून काढून टाकायचे। रिमूव सच वर्ड्स। आता याच्यातलं ॲट वन्स काढलं, पुढे सॉ इट वॉज ब्रोकन काय झालं उत्तर, ॲज सून ॲज राकेश हॅड एंटर्ड द हाऊस कॉमा ही सॉ इट वॉज ब्रोकन। आता नेक्स्ट सेंटेन्स, सीमा सॉ द लिटल डॉग, सीमानं लहान कुत्रं पाहिलं, अँड सडनली शाउटेड विथ जॉय, आणि आनंदाने ओरडायला लागली। आता याच्यातलं पहा, याच्यातलं सगळ्यात पहिली क्रिया ही आहे, त्यानंतर सेकंड सेंटेन्स ही नेक्स्ट ॲक्शन आहे। तर आता उत्तराची सुरुवात नेहमीच ॲज सून ॲज, ॲज सून ॲज सीमा सॉ द लिटल डॉग, हे अँडचं सेंटेन्स आहे, फुलस्टॉपच्या ठिकाणी कॉमा, अँडच्या ठिकाणी कॉमा, अँडच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो, आपल्याला नेहमी कॉमा नंतर सब्जेक्ट पाहिजे, इथं कॉमा नंतर ही आहे। फुलस्टॉपच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिलेला असतो, अँडच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिलेलं नाही। असं सेंटेन्स आलं अँडनं जोडलेलं, त्यावेळेस आपण इकडे पाहायचं, सीमा मुलगी आहे म्हणून वापरायचं शी, मुलगा असता तर वापरलं असतं ही, नॉन लिव्हिंग थिंग आणि ॲनिमल सिंग्युलर असतं तर वापरलं असतं इट, अनेक वचन असतं तर दे, आयचं आय, वीचं वी आणि यूचं यू। त्यानंतर सडनली सारखा शब्द काढून टाकायचा, पुढचे शब्द शाउटेड विथ जॉय, याचं उत्तर होतं ॲज सून ॲज सीमा सॉ द लिटल डॉग कॉमा शी शाउटेड विथ जॉय। हे सगळे शब्द चांगल्या प्रकारे पाठ करा, पाठ करा म्हणजे परीक्षेत लगेच स्ट्राईक होतात। हे सगळे शब्द दिलेल्या वाक्यातून काढायचे असतात। इथपर्यंत शिकवलेलं जर समजलं असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अत्यंत महत्त्वाचं, याच्यावर दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते सगळे क्वेश्चन्स सोडून पहा।